नियतीला, परिस्थितीला किंवा हवं तर देवाला म्हणा, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल घडवायचा असतो तेव्हा तो काही दूत पाठवतो. का माहिती आहे? तुमचा अपमान करायला, इन्सल्ट करायला. ऐकायला काहीतरीच वाटतंय ना? तुम्ही म्हणाल काय काहीतरीच बोलता, पण थांबा, हे कसं ते मी पुढे तुम्हाला सांगतो. हे नुसतंच मोटिवेशन डोस पाजण्यापुरतं नाही, पण पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला पण माझं म्हणणं नक्कीच पटेल. एखाद्यानं आपला अपमान केला, आपल्याला तुच्छ लेखलं, तर तुम्ही काय करता? राग येतो, चीड येते. रागात आपणही समोरच्या माणसाला खडे बोल सुनावतो आणि समोरच्या माणसाला त्याची जागा दाखवून द्यायचा प्रयत्न करतो, बरोबर ना? पण असामान्य उंची गाठणारा माणूस काय करतो हे आपण बघू. अमिताभ बच्चन जेव्हा पहिल्यांदा रेडिओवर इंटरव्ह्यू द्यायला गेले होते तेव्हा त्यांची ताडामाडासारखी उंची आणि जड आवाज यामुळे त्यांना रिजेक्ट केलं गेलं. त्यांच्या आवाजाचे आणि उंचीचे कारण दाखवून त्यांचा अपमान केला गेला. या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं, पण वाईट वाटलं म्हणून त्यांनी आपल्याला संधी न देणाऱ्यांना क्रिटिसाइज नाही केलं, पण स्वतःमध्ये बदल केले आणि तीच उंची, तोच आवाज त्यांची USP बनला. जेव्हा कोणी आपला अपमान करतं तेव्हा समोरच्या माणसाशी भांडणं, त्याचा अपमान करणं ही तर खूप कॉमन गोष्ट आहे, पण जेव्हा आपण त्या अपमानाला आपल्या आयुष्याचा उद्देश बनवू, आपली ताकद बनवू, तेव्हा इतिहास घडेले लक्षात ठेवा. जर कोणी तुमच्या असफलतेचा अपमान केला, तुमच्या दुःखावर मीठ चोळलं, तर सक्सेसफुल होऊन बदला घ्या, म्हणजे अपमान करणाऱ्याला पण एक दिवस तुमच्याकडे मान झुकवून बोलावं लागेल. लक्षात ठेवा, मॅसिव सक्सेस इज द बिगेस्ट रिवेंज. जर सर्वात मोठा बदला काही असेल तर तो यश. त्यामुळे स्वतःवर लक्ष द्या आणि सतत प्रगती करत राहा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद.